महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या अतिशय महत्त्वपूर्ण इम्पॉर्टंट अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे आज देखील येणं सुरू झालेलं आहे सकाळी देखील पैसे आलेले आहेत आणि दुपारपासून देखील पैसे येणं सुरू आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत देखील पैसे बऱ्याच जणांना आलेले आहेत तर बघा तुम्हाला चेक करून घ्यायचे तुमचे पैसे आलेले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगायचं आहे पैसे आले असतील तर आले म्हणून नसतील आले तर नाही म्हणून जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल तर बघा आता आजही तुमचे पैसे आलेले नसतील तर मग हे पैसे तुमचे नेमके कधी येणार मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला ती माहिती सांगितली परंतु अजून वेगळे एक अपडेट आलेले ते देखील आपण बघणार आहोत त्याचसोबत मग चार हजार पाचशे रुपये कोणाला भेटणार आहेत तेही पाहणार आहोत तर खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ वी असणार आहे तुमचे सर्व प्रश्न याच्यामधून सॉल्व्ह होतील त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर बघा भरपूर जणांना आज पैसे आलेले तीस तारखेला देखील बघू शकता आता महत्त्वाचं म्हणजे जुलैमध्ये जर तुम्ही फॉर्म भरलेला होता तर जुलैचे पैसे येत नव्हते बघा माग एकोणतीस तारखेला म्हणजे काल ऑगस्टचे पैसे फक्त येत होते परंतु आता जुलैचे पैसे देखील यायला सुरुवात झालेली आहे बघा यांनी कमेंट केले दहा जुलैला फॉर्म भरला होता ॲप्रुव्हल एक ऑगस्टला झाला आणि टी वीस ऑगस्टला त्यांनी केलं आणि पैसे तीस ऑगस्ट सहा वाजून दहा पी एमला पैसे आले आहेत थँक्यू तर बघू शकता या ठिकाणी ते अत्यंत खुश आहेत सहा वाजून दहा मिनटाला त्यांना एस एम एस आलेला आहे त्यांना पैसे जमा झालेले आहेत जुलै दहा जुलैला फॉर्म भरला होता बघा ज्यांचे ज्यांचे जुलैमध्ये फॉर्म भरलेले त्यांची देखील पैसे यायला सुरुवात झालेली आहे त्यांनी चेक करायचं आहे कुठल्या अकाउंटला डी बी टी होतं त्या अकाऊंट नंबर त्या अकाउंटचं एस एस एम एस नसले तर स्टेटमेंट देखील तुम्ही चेक करून बघायचं आहे तर बघा दहा जुलैचे देखील पैसे त्यांना आता भेटलेले आहेत एक ऑगस्टला फॉर्म ॲप्रूव्ह झाला वीसला डी बी टी झालं होतं बघा मला आज पैसे आले चार पी एमला बघा चार वाजता देखील यांना आलेले आहेत एक जणाला सहा वाजता आलेले आहेत आज तीस ऑगस्टला देखील पैसे येत आहेत आणि राहिलेले कधी पैसे येणार आहेत तेही तुम्हाला मी पुढं सांगणार आहे कारण की असं झालं आहे काही ठिकाणी खुशी झाली काही ठिकाणी या ठिकाणी पैसे नाही आले म्हणून काही ठिकाणी ते वाट बघतायत पैशाची एका बाजूला खुशी झालेली आहे बऱ्याच जणांना पैसे आलेत परंतु ज्यांना पैसे नाही आलेले त्यांच्याबद्दलचं अपडेट आपण घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये त्यासाठी शेवटपर्यंत पाहत राहा तुम्हालाही खुशखबरी या ठिकाणी भेटणार आहे तर बघा यांना चार वाजताच पैसे आलेत म्हणजे दुपारपासूनच पैसे पुन्हा एकदा यायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर बघा आज आत्ता सहा वाजता माझे पैसे आले मी चौदा जुलैला फॉर्म भरला होता बघा तुम्हाला सांगितलं ना मी जुलैमधले ज्यांचे ज्यांचे राहिले होते पैसे ते देखील आता यायला लागलेले जुलैमध्ये यांनी फॉर्म भरला होता सत्तावीस जुलैला त्यांचा अपूर्व झाला होता पण आधार सीडिंग नव्हते म्हणून पैसे त्यांचे आले नव्हते तर आज आले सगळ्या ताईंचे पैसे लवकरच येतील धन्यवाद मुख्यमंत्री साहेब तर बघा त्यांनी सांगितलं आहे सर्व ताईंना देखील तुमचे पैसे येतील टेन्शन घ्यायची गरज नाही त्याच्यानंतर बघा आले पैसे धन्यवाद साहेब मी खूप खुश आहे दोन महिन्याचे आले आहेत तर यांना तीन हजार रुपये भेट बघा दोन महिन्याचे त्यांना सांगतायत की खूप खुश आहेत त्या या ठिकाणी दोन महिन्याचे त्यांच्या लाडक्या बहिणीला ह्या पैसे भेटलेले आहेत आजच त्यांना पैसे आलेले आहेत बघा आले दादा आत्ताच थँक्यू पण तुम्ही माहिती देत राहा यांना देखील पैसे आलेले आहेत पुढे देखील अशीच माहिती तुम्हाला भेटत राहील बघू बघू शकता अजून या ठिकाणी माझे आले पैसे आत्ताच तीन हजार रुपये यांना देखील आलेले आहेत एक तासापूर्वीच त्यांनी एस एम एस केलेला आहे थँक्यू सर मला आत्ता पडले तीन तीन हजार रुपये तर बघा तीन हजार रुपये येत आहेत सर्वांना येत आहेत काही जणांना जुलैचे येत आहेत काही जणांना ऑगस्टचे देखील येत आहेत जुलैमध्ये जे राहिले होते त्यांना देखील येत आहेत ज्यांचं डी बी टी राहिलं होतं त्यांचे पैसे आले होते जुलैमध्ये त्यांचे देखील येत आहेत आणि जुलैमध्ये सर्व ठीक आहे बघा आता पा या ठिकाणी पुढं देखील म्हटलं आहे त्यांनी बऱ्याच जणांनी कमेंट केलेले आहेत त्याचं देखील उत्तर मी तुम्हाला व्हिडिओची शेवटी देणार आहे त्याच्यावरती एक ऑगस्टला ॲप्रूव्ह झाला आहे अजून पैसे आलेले नाहीत बघा आता जुलैचे देखील काही जणांचं या ठिकाणी ॲप्रूव्ह झाले डी बी टी होतं तरी पैसे आलेले नाहीत त्यांना ठीक आहे आज तीस तारखेपर्यंत काही जणांना यायला लागलेत म्हणजे तुमचे देखील येणार आहेत त्याच्यामुळं तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही तर बघा यांचा एक ऑगस्टला फॉर्म ॲप्रूव्ह झालेला आहे पैसे आलेले नाहीत म्हणतायत ते फॉर्म ऑनलाईन भरला होता का ऑफलाईन असं विचारतायत तर त्यांनी सांगितलं की नारी शक्ती तू ॲपवरनं भरलेला होता तर येत तील नक्की असं या ठिकाणी कमेंटला रिप्लाय आहेत तर बघा हे पैसे देखील तुमचे देखील येणार आहेत ज्यांचा ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आहे जुलैमध्ये फॉर्म अप्रूव आहे तुमचे देखील पैसे येणार आहेत त्याबद्दलचंच अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पुढं बघू शकता माझा फॉर्म जुलैमध्ये अप्रूव्ह झाला आधार लिंक केले तरी पैसे आले नाही आ, या ठिकाणी बघू शकता ते म्हणत आहेत जुलैमध्ये डी बी टी वगैरे होतं सर्व तरी देखील पैसे आलेले नाहीत तर बघा आज जुलैचे देखील पैसे याला सुरुवात झालेली आहे मग आता राहिलेले पैसे कधी येतील त्याच्याबद्दल आपण अपडेट पाहणार आहोत तर भरपूर जणांना पैसे आलेले आहेत या ठिकाणी सर्वांनी कमेंट केलेले आहेत तीन हजार रुपये आले म्हणून आत्ताच पैसे आलेले आहेत म्हणून सगळं ओके ओक आहे तरी देखील पैसे आलेले नाहीत असं काही जणांचं म्हणणं आहे त्याच्याबद्दलची चा आपण माहिती पाहणार आहोत जुलै महिन्यात फॉर्म भरलेला आहे पैसे आलेले नाहीत अकाऊंटला आधार लिंक आहे असं देखील बऱ्याच जणांचं म्हणणं आहे सगळं ओके ओक आहे पैसे आलेले नाहीत तर बघा मग आता नेमके दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणाकोणाला पैसे दिले जात आहेत ही लेटेस्ट बा माहिती आहे कोणत्या पात्र महिलेला तीन हजार रुपये मिळणार आणि कोणत्या महिलेला चार हजार रुपये मिळणार या संदर्भात अनेक महिलांचा गोंधळ होत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही जुलै महिन्यात चालू झाली ऑगस्ट महिन्यात या योजनेत योजनेचा पुण्यातील एका कार्यक्रमात अधिकृतरित्या शुभारंभ करण्यात आला त्यानंतर ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याच्या हिशोबाने पहिल्या टप्प्यात पात्र महिलांना रक्षाबंधनाच्या अगोदर तीन हजार रुपये देण्यात आले तर या पहिल्या टप्प्यात एकतीस जुलैपर्यंत अर्ज भरलेल्या महिलांना पैसे देण्यात आले आहेत बघा पहिला टप्पा एकतीस जुलैपर्यंत अर्ज भरलेल्या महिलांना पैसे देण्यात आलेत परंतु जुलैमधलेही बऱ्याच जणांचे पैसे येणं बाकी आहे तर आता ये ये या योजनेचा दुसरा टप्पा चालू झाला आहे या दुसऱ्या टप्प्यात एकतीस जुलैनंतर अर्ज केलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांना जुलै आणि ऑगस्टचे प्रत्येकी पंधराशे रुपये असे मिळून तीन हजार रुपये दिले जात आहेत तर बघा दुसरा टप्पा आहे हा जुलै आणि ऑगस्टमध्ये पात्र ठरलेल्या महिलांना हे पैसे दिले जात आहेत तर महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना मदत करण्यासाठी ही योजना आणलेली होती तर आता याच्यामध्ये नेमकं मग राहिलेल्या महिलांना कधी पैसे भेटतील तर बघा आता तीस तारखे आहे आज आज पण पैसे या ठिकाणी सकाळपासून दुपारी संध्याकाळी सर्वांना भेटलेले आहेत जुलैमधलेही काही महिला बहिणींना भेटलेत आणि या ठिकाणी ऑगस्टमधल्यांना देखील बहिणींना पैसे आलेले आहेत तीन हजार रुपये तर राहिलेले जे असणार आहेत पैसे तुमचे एकतीस ऑगस्टला म्हणजे उद्याच्याला येणार आहेत एकतीस ऑगस्टला या ठिकाणी राज्यस्तरीय डी बी टी नि निधी वितरण कार्यक्रम आहे डीबीटी निधी वितरण म्हणजेच या ठिकाणी पैसे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे ऑनलाईन या ठिकाणी त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या उद्घाटनामध्ये तुमचं डीबीटी द्वारे पैसे तुम्हाला अजून पाठवले जाणार आहेत याच्यामध्ये चाळीस ते पंचेचाळीस लाख महिलांच्या खात्यामध्ये थेट तीन हजार रुपये पाठवले जाणार आहेत तर कार्यक्रम आहे उद्या म्हणजे बघा काल देखील पैसे आले आज देखील आलेले आहेत आणि उद्या देखील येणार आहेत म्हणजेच राहिलेल्यांचे पैसे जे असणार आहेत तीन हजार रुपये तुम्हाला ज्यांना ज्यांना अजून आलेले नाहीत एकही हप्ता आलेला नाही त्यांना तीन हजार रुपये या ठिकाणी उदीच्याला भेटणार आहेत उद्या नागपूर या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे नागपूरमध्ये कार्यक्रमाला मान्यवरांची हजेरी असणार आहे याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब महिला व बालविकासचे मंत्री अधिकारी सर्व उपस्थित असणार आहेत तर राहिलेल्यांना उदीच्याला पैसे भेटून जातील तीन हजार रुपये लक्षात राहू द्या जर समजा उद्या नाही आले मंग मंग ना तर मग पुढं काय होईल पहा मग चार हजार पाचशे रुपये कोणाला येणार तर तुम्हाला ज्यांना ज्यांना एकही हप्ता येणार नाही त्या पात्र महिलांना जुलै ऑगस्ट महिन्याचे एकूण तीन हजार रुपये मिळेल नाहीत त्या महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये बघा जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकत्रित एकोण चार हजार रुप पाचशे रुपये दिले जातील मात्र त्यासाठी तुमचं बँक खातं डीबीटी वगैरे सर्व असणं गरजेचं आहे जर तुम्हाला एकतीस ऑगस्टलाही पैसे नाही आले तर तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही सप्टेंबरमध्ये तुम्हाला तीन महिन्याचे टोटल चार हजार पाचशे रुपये भेटून जाणार आहेत तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे आज देखील पैसे आलेले आहेत उद्या देखील मित्रांनो याचा पैसे येण्याचा लास्ट दिवस असणार आहे दोन महिन्याचे दुसऱ्या टप्प्याचे जुलै ऑगस्टचे आणि समजा उद्या देखील पैसे नाही भेटले तर सप्टेंबर महिन्यामध्ये जे पंधराशे रुपये भेटणार आहेत इतरांना जे तीन हजार रुपये भेटलेत त्यांना पंधराशे रुपये भेटणार आहेत आणि ज्यांना एकही हप्ता भेटला नाही त्यांना चार हजार पाचशे रुपये सप्टेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी दिले जाणार आहेत तर महत्त्वपूर्ण असा अपडेट तुम्हाला दिलेला आहे याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील सर्व अपडेटसाठी आपला चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद